एक लक्षात घ्या, महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या प्रत्येक दंगली मागे गेल्या साधारण 10 वर्षांमध्ये ते राजकारण आहे आणि राजकीय हात आहे। या देशातल्या राजकारण्यांना चटक लागलेली आहे, विशेषतः ज्यांना धर्मांधतेचं राजकारण करायचं आहे अशा एक चटक लागली आहे। राजकारणाचा शॉर्टकट मार्ग ते निवडतात, दंगली आणि तणाव निर्माण करतात आणि हिंदू मुसलमान किंवा अन्य धर्मामध्ये भेदाभेद करून मग निवडणुकांना सामोरं जातात। महाराष्ट्रामध्ये आजही भारतीय जनता पक्ष महानगरपालिकांच्या निवडणुका घ्यायची हिंमत दाखवत नाही। किती वर्ष झाली आपणच मोदा, मुंबईसारखं शहर हे महापौरांशिवाय आहे। पुणे असेल, नागपूर असेल, ठाणे असेल, हा प्रशासनाच्या माध्यमातून एकतर्फी राज्यकारभार सुरू आहे, कारण त्यांना खात्री आणि आत्मविश्वास नाही की लोक काय निकाल देतील। त्याच्यामुळे हळूहळू अशा प्रकारे धार्मिक उन्माद निर्माण करून निवडणुकांना सामोरं जायचं आणि त्याचीही तयारी स्पष्टपणे दिसते। तुमचं हिंदुत्व एवढं कच्चं आहे का? एवढं तखलादू पायावरती तुमचं हिंदुत्व आहे का की कुठल्या तरी मोगल राजाचे फोटो दाखवले आणि हिंदुत्व खतऱ्यात आलं? काय प्रकार? कारवाया करा, अटक करा, कठोर कलम लावा। पण ताबडतोब अशा घटना घडल्या की घडवल्या की घडवून झाल्या की संपूर्ण राज्यभरातून एका विशिष्ट संघटनेला निरोप द्यायचे आणि त्या संघटनेच्या माणसाने तिकडे जमायचं, ते अर्धशिक्षित मुलं असतात, त्यांची माथी भडकवायची आणि मग अशा प्रकारे उन्माद निर्माण करून राज्य अस्थिर करायचं आणि त्या आधारावरती खतऱ्यामध्ये खतऱ्यामध्ये म्हणून निवडणुकांना सामोरं जायचं। अशा प्रकारचं अत्यंत घाणेरडं राजकारण महाराष्ट्राला मागे रेटणारं, महाराष्ट्राची बेअब्रू करणारं राजकारण या राज्यात सुरू आहे। आणि मग ह्याचाच फायदा घेऊन महाराष्ट्रातले सगळे उद्योग आणि गुंतवणूक बाजूच्या राज्यात न्यायची की महाराष्ट्र अस्थिर आहे, महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था नाही, ते चित्र निर्माण करायला लावायचं करायचं आणि मग महाराष्ट्रातला सगळा रोजगार, महाराष्ट्रातल्या सगळ्या गुंतवणूक हे सगळं गुजरात राज्यात न्यायचं, हे अशा प्रकारचं कारस्थान सध्या इथे सुरू आहे आणि आमचे लोक त्याला दुर्दैवानं बळी पडतात। कर्नाटकात बजरंगबली चालला नाही, कर्नाटकात हनुमान चालीसारखं तंत्र चाललं नाही। बजरंगबली आणि हनुमानाने काँग्रेसला किंवा भाजपच्या विरोधामध्ये गदा फिरवली, त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये मग औरंगजेब त्यांना घ्यावा लागला। उद्या अफजल खान घेतील, शाहिस्ता खान घेतील, मग निजाम घेतील, हे काही करू शकतात? यांना फक्त हिंदुत्वाच्या नावावरती उन्माद निर्माण करायचं आहे। हे हिटलरपेक्षा भयंकर आहे। इराणमध्ये एक आयतुल्ला खोमेनी होता, तो अशा प्रकारचं राजकारण करत होता। आज या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये खोमेनी सारखं राजकारण करण्याचा काही लोक प्रयत्न करतात। काल लोकसभेची तयारी एकूण सुरू केली आणि या यादीमध्ये दुसरं कसं होतं की या यादीमध्ये औरंगाबादचं नाव, संभाजीनगरचं नाव औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नाव सार्वजनिक मिळत होता। जी मूळ नाव होती औरंगाबाद आणि उस्मानाबाद हीच कायम ठेवली यादी। या सरकारनं आम्ही कसं संभाजीनगर केलं आणि आम्ही कसं धाराशिव केलं अशा टिंप्या वाजवल्या होत्या ना, त्याच्यावरती त्यांच्या लोकांनी त्यांना प्रश्न विचारले पाहिजे। औरंगाबादचं संभाजीनगर हे बाळासाहेब ठाकरेंनी केले, हे उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे मुख्यमंत्री असताना। तुम्ही त्याचं श्रेय लाटण्याचा नंतर प्रयत्न केला हे तितकंच खरं आहे, पण आज तुम्ही पुन्हा पुन्हा संभाजीनगरला औरंगाबाद भारतीय जनता पक्ष म्हणताय, धाराशिवला उस्मानाबाद अधिकृतपणे म्हणताय, याचा काय अर्थ घ्यायचा?